अच्छा या प्रेस मध्ये उपस्थित जे कारखान्याचे कार्यकारी संचालक शेती अधिकारी आमचे सर्व संचालक आणि प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी मागच्या एक महिन्यापासून ऊस दराबद्दल जे काय आंदोलन चालू होतं त्याच्यामुळे तोडणी वाहतूक आणि तोडीचा बरेच गैरसोय निर्माण झाली होती. माझी स्वर्गीय राजेसाहेबांचा चिरंजीव म्हणून आणि या ग्रुपचा अध्यक्ष म्हणून नेहमी एक भूमिका होती की शेतकरी संघटना असेल, महाराष्ट्र शासन असेल आणि आपले सगळे कारखानदार यांनी एकत्र बसून त्याच्यामध्ये एकत्र निर्णय घेतला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही तसे प्रयत्नही केले आणि जो काय तोडगा किंवा जो निर्णय सगळ्यांनी बसून घेतला जाईल तो आम्हाला मान्य होईल, आम्ही त्यावर आहोत. आणि जसं काल त्याप्रमाणे माननीय मुख्यमंत्री महोदय आणि सहकार मंत्री यांच्यावर जे राजू शेट्टी साहेब कारखानदार शेतकरी संघटनांची मीटिंग झाली त्यामध्ये असा निर्णय झाला की मागच्या वर्षीच्या जी बिलं आपण अदा केली त्याच्यामध्ये 3000च्या वर ज्यांनी एफ आर पी दिली त्यांनी 50 रुपये आणि 3000च्या खाली ज्यांनी दिले ते 100 रुपये अदा केले पाहिजेल. ऑब्विसली त्याच्यामध्ये एक जी त्याला प्रशासकीय मान्यता लागते सी ए सी पी आणि ह्या सगळ्या कमिटीजची कंट्रोल बोर्ड आणि ह्यांची हे महाराष्ट्र शासनाने घ्यावं आणि ते परवानग्या सगळ्या आल्या कारण आपले सगळे बॅलन्स शीट्स बंद झाले क्लोज झाल्यानंतर परत ते दर देणं शक्य नाही असं कारखानदारांचं मत होतं. शासनाने त्याच्यावर ती जबाबदारी घेतली आहे आणि ती जेव्हा कधी परवानगी येईल त्याप्रमाणे आमच्या कारखान्याचं मागच्या वर्षी एफ आर पी आम्ही 3000च्या वर दिली होती त्याप्रमाणे ते मागच्या वर्षीचे 50 रुपये त्याप्रमाणे आम्ही त्याला सहमती पत्र आज महाराष्ट्र शासनाला पाठवतोय. जेव्हा शासनाची त्याची परवानगी आम्हाला येईल तर आम्ही ते 50 रुपये त्याप्रमाणे ऊस उत्पादकांच्या खात्यावर वर्ग करू. पण त्याचबरोबर मी मागच्या 2 महिन्यापासून माझ्या सगळ्या फायनान्स आणि अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये बसून वैयक्तिक मला असं वाटत होतं की आत्ताचं ह्या वर्षी ज्या कमी ऊसाची परिस्थिती पाहिली त्याच्यामुळं प्रत्येकाचं प्रति एकरी टनेज म्हणजे आता हेक्टरी जो रिपोर्ट माझ्याकडे यायला लागलाय 75-80 टन प्रति हेक्टरी आणि यामध्ये शेतकऱ्यांना पण कमी पावसामुळे जो फटका बसलाय आणि आता ओव्हरऑल सगळे अकाउंट्स आणि हे सगळं बघून आणि साखरेचे दर सगळे बघून माझं मत होतं की आपण काय त्याच्यामध्ये करू शकू कारण याच्या आधी पण स्वर्गीय राजेसाहेबांनी सांगितलं की कुठलाही दर आपण काढायचा नाही, जो दर आहे तो आपण द्यायला पाहिजे. आणि इतिहास मागेही राजेसाहेबांनी एका काळी 380 रुपये हा ज्यादा दर पण दिला होता पण तेव्हा असं काय राजकीय कारण असं म्हणून कधी राजेसाहेबांनी दर दिला नाही. तेव्हाची फायनान्शियल परिस्थिती जी आमची होती त्याप्रमाणे तो दर दिला आणि त्याप्रमाणे राजेसाहेबांचाच वारसा चालवत यावर्षी आम्ही निर्णय घेतलाय की ते मागचे 50 रुपये आपण देऊ आणि आता सगळ्या कारखान्यांना शासनाने ती स्वायत्तता आता दिलेली आहे कालचं आंदोलन संपल्यानंतर की तुम्ही तुमच्या हिशोबाने निर्णय घ्या आणि ती स्वायत्ताचं मुभा घेऊन मी शाहू ग्रुपचं चेअरमन आणि आज आईसाहेब इथं उपस्थित राहून शकल्या त्यांच्या परवानगीने मी असं आज घोषित करतो की शाहू कारखान्याची जी 3100 रुपये एफ आर पी आहे अधिक 100 रुपये करून 3200चा या वर्षी दर शाहू कारखान्यातर्फे आज मी जाहीर करत आहे ज्याच्या माध्यमातून आज शेतकऱ्यांना एक चांगलं आपण काही सहकार्य करायचं हे आपला प्रयत्न आहे आणि त्याप्रमाणे मागचे 50 रुपये आणि आत्ताचे 100 रुपये असं आम्ही डिक्लेअर करून यावर्षी 3200 रुपयेचा दर आज शाहू कारखाना ऊस उत्पादकांसाठी आमच्या ऊस उत्पादकांसाठी आम्ही डिक्लेअर करतोय आणि असंच स्वर्गीय राजेसाहेब आणि आईसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली शाहू कारखाना असंच भविष्य काळामध्ये शेतकऱ्यांच्या पाठीशी राहणार आणि त्यांच्या हितासाठी निर्णय घेत राहणार. आभारी आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.